नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणपती बाप्पा स्पेशल आले चालू आहे, तर आज आपण ब्रेडचे गुलाबजामुन बघणार आहोत. ब्रेडचे गुलाबजामुन बनवण्यासाठी अगोदर आपण ब्रेडसाठी पाक बनवून घेऊया. तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. आता 1 कप साखरमध्ये आपण 1.5 कप पाणी घालणार आहे. आता आपण याला गॅसवर उकळू, याला एक उकळी येईपर्यंत फास्ट गॅसवरती ठेवणार आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण याला मध्यम आचेवरती ठेवणार आहे. तर पाकाला उकळी आलेली आहे, आपण आता याला बारीक गॅसवरती म्हणजे मध्यम आचेवरती आपण याला 1-5 मिनिटं उकळून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटं म्हणजे आपला पाक परफेक्ट होईल, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही होणार. तर 5 मिनिटं उकळी आलेली आहे. थोडंसं मी वेलचीची पूड घातली आहे 1/2 चमचा. तुम्ही दुसरा कोणताही फ्लेवर टाकू शकता, रोज वॉटर वगैरे. आणि 1 मिनिट पण उकळून घेणार आहे. तर इथे टोटल मी 7 ते 8 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया. मी 10 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे काढू शकता. मी अशीच यांना यूज करणार आहे. तर याच्यामध्ये मी छोटे छोटे तुकडे करून घेते सगळ्यांचे असे. तर आपले ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून गोळा बनवून घेणार आहे. त्याचा दूध अंदाजानुसारच घ्या. इथे मी याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालते, अगदी चिमूटभर घातले, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. तर इथे आपली पीठ मळून झालेलं आहे. अशी पूर्ण एकसंध झालं पाहिजे आपलं चपातीच्या पिठासारखं. इथे मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण याचे आता गोळे बनवून घेऊया. आपण याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊया. तर इथे आपले गोळे करून झालेले आहेत. आपण याला आता तेलामध्ये सोडेल. थोडस हलवत हलवत राहायचंय आणि याला आपण छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. तर इथे आपले गुलाबजामून ब्राऊन कलरचे झालेले आहेत. त्यांना आपण मध्यम आचेवरच भाजून घेतलेलं आहे. फास्ट गॅसवरती कराल तर आतमध्ये तसं जाईल कच्च म्हणून. त्याला काढून घ्या प्लेटमध्ये. तर आपले गुलाबजामून सगळे तळून झालेले आहेत. आता पाक थोडा थंड झाला होता म्हणून मी 2-3 मिनिटं याला गरम करून घेणार आहे. तर पाक थोडा गरम झालेला आहे. 1 ते 2 मिनिटच फक्त याला गरम केले. आपले गुलाबजामुन मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत म्हणजे थोड्यामध्ये आपण पाक ओतूया. तर आपण याला 20 मिनिटं ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर बघू. आपले आजची रेसिपी ब्रेडचे गुलाबजामुन तयार आहे. मी ते 1 कट करून ठेवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. प्लीज कमेंट करत जा. तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.